या पाठाच्या शेवटी आपण अभ्यासणार आहोत की भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी आपल्याला आता काय करता येईल विद्यार्थी मित्रांनो लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्व आहे लोकशाही शासन प्रकारात ज्या पक्षाला बहुमत असतो तो पक्ष सत्तेत असतो संसदेमध्ये घेतले जाणारे सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जातात याचाच अर्थ लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्व आहे परंतु या बहुमताला महत्व देत असताना अल्पसंख्याक किंवा अल्पमतात असलेल्या लोकांवरती अन्याय होता कामा नाही सरकार चालवत असताना निर्णय जरी बहुमताने घेतले गेले तरी या निर्णय प्रक्रियामध्ये अल्पमतात किंवा अल्पसंख्याक ह्या मतांचा विचार करणं खूप महत्वाचं आहे निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो बहुमताचं सरकार हे बहुसंख्ये बहुसंख्य असलेल्या समाजाचं असता कामा नाही बहुमताचा अर्थ असा होतो की बहुसंख्य असलेल्या वेगवेगळ्या समाजाचा समावेश त्या बहुमतात व्हावा म्हणून त्याला बहुमताला महत्त्व दिलेलं आहे परंतु हे करत असताना बहुमतात असलेलं सरकार हे बहुसंख्य समाजाचंच फक्त प्रतिनिधित्व कर करणारं नको आणि हे आपण टाळायला हवं याचाच अर्थ लोकशाहीमध्ये बहुसंख्य किंवा बहुमताला जसं महत्त्व आहे तसं अल्पमतात असलेल्या किंवा अल्पसंख्य असलेल्या यांना सुद्धा मदे चा चा या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा तेवढाच अधिकार आहे आणि त्यांना सहभागी करून घेणं तेवढंच गरजेचं आहे ह्या सर्व धर्म वांशिक भाषिक जातीय लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये या सगळ्यांना समान संधी असणं खूप महत्त्वाचं आहे अशा पद्धतीचे जर आपण उपाययोजना केल्या तर लोकशाही यशस्वी करण्यासाठी ते महत्वाच्या करते ही लोकशाही यशस्वी करण्यासाठी अजून काय ही ही अधीक पारद, करता येईल आज आपण पाह पाहत आहोत भारतीय न्यायालय ही लोकशाही प्रक्रिया अधिकाधिक पारद पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे विशेष करून लोकशाही समोरील आव्हानं अभ्यासत असताना आपण एक महत्त्वाचं आव्हान अभ्यासलं होतं ते म्हणजे राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि या गुन्हेगारांना राजकीय गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं महत्वाचं काम भारतीय न्यायालय करताना आपल्याला दिसत आहे आणि त्यांना शिक्षा आणि राजकीय प प्रवेशात बंदी अशा प्रकारचे निर्णय हे लोकशाहीला यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे ठरते भारतातील लोकशाही यशस्वी करण्यासाठी केवळ सरकार प्रशासन किंवा न्यायालय यांच्या सहभागाने ते होणार नाही तर सगळ्यात महत्त्वाचं आहे सामाजिक स्वरूपात वैयक्तिक स्वरूपात त्याचा प्रचार प्रसार करणं तेवढंच गरजेचं आहे सर्व शिक्षा अभियान स्वच्छता अभियान राष्ट्रीय सम ग्राम समृद्धी योजना स्वमतदार गटांची स्थापना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अशा सारख्या वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या माध्यमातून ही लोकशाही प्रत्येक समाजातील घटकांना जात वंश भाषिक याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकापर्यंत ते पोचवणं गरजेचं आहे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला लोकांचा सहभाग या लोकशाहीमध्ये आणता येईल त्याच पद्धतीने स्थानिक राजकीय प्रतिनिधित्व हे स्थानिक प्रशासन संस्थांमध्ये पन्नास टक्के स्त्रियांना देण्याचा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाच्या देखील भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी मदत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही भारतीय लोकशाही ही जर यशस्वी करायची असेल तर सर्वच पातळ्यांवर नागरिकांचा सहभाग वाढवणं खूप गरजेचं आहे संवादातून एकमेकांना संवादाच्या माध्यमातून ही लोकशाही लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे सत्तेत जे लोक येऊ शकले नाही जे बहुमतात येऊ शकले नाही त्यांच्याबरोबर असलेल्या देवाणघेवाणच्या माध्यमातून लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो समता स्वातंत्र्य सामाजिक न्याय धर्मनिरपेक्षता आपल्या वैयक्तिक जीवनातही या मुलांचा आदर आणि जोपासना आपण करायला हवी आणि ह्याच मूल्यांचा आदर आणि जोपासण्याच्या माध्यमातून आपण आपल्या देशाचे भारताचे एक जबाबदार नागरिक हो आणि हे जर आपण ठरवलं तर ह्या मूल्यांच्याच आधारे आपण देशाची लोकशाही ही यशस्वी करण्यासाठी प्रयत्नपूर्वक राहू आणि देशातील लोकशाही आबाधित ठेवू धन्यवाद